यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 3,200 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्राचा प्रतिसाद क्षम विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49,651 कामे पूर्ण झाली असून यावर्षी 650 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील 1,338 जलाशयातून गाळ काढण्याचं काम सुरू आहे. लोकसहभागाच्या आत्तापर्यंत 83,39,839,818 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जाकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी मोफत यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेच्या करता 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे. अध्यक्ष महोदय तूफानो मे संभलना जानते है अंधेरों को बदलना जानते है चिरागों का कोई मजहब नहीं है ये हर महफिल में जलना जानते हैं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दूरदर्शी धोरणामुळे 2047 पर्यंत भारत विकसित देश म्हणून उदयाला येईल. भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे. अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुण उद्योजकांचा वाटा मोठा असणार आहे.